गुड आफ्टरनून फ्रेंड्स, आपला आजचा व्हिडिओ चालू होऊन राहिला आहे. हां, 1:08 कारण की कालपासून लाईन नाही आहे आणि आता जे लाईन आली तर सगळ्या वस्तू लावून दिलेल्या. कोणतं चार्जर आणि कोणता केबल खायला लागलं का समजा, व्हाईट कलरच्या चार्जरले ब्लॅक कलरचं केबल लावलं आहे आणि हा बघा डोमळा पडला त्या कारणानं. आणि इकडे काय झालं, इकडे ब्लॅक कलरच्या चार्जरला इकडे व्हाईट कलरचा केबल लागला आहे आणि हा व्हाईट झाला त्या कारणानं. आणि हे जे लॅपटॉप आहे, हे लॅपटॉप लेनोवचं आहे, हे मॅकबुक नाही आहे. कोण वेळ थो कमेंट टाकून राहिला, मॅकबुक घेतलं भाऊ करोडपती आहे का घरचा? नो, हे देसी जुगाड आहे, कारण की हे स्टिकर याच्यावर मला भेटलं होतं आणि हे मी 2 अगोदर रडू मागितलं होतं. सो हा बिचारा लावारीस पडला होता, बट तो म्हणत होता मला चार्जिंग पाहिजे. सो याने याला मदत केली आणि फायनली याला पण जीवदान भेटलं. 3 hours later. सो गुड इव्हिनिंग फ्रेंड्स, आता व्लॉग मी करणार नव्हतो पण हा माया घडी आला आणि मला नाही आणलं बे चॉकलेट. अरे खाय माया दुकानातलं चॉकलेट मला देतं काय? माया धंदा मी वाढून राहिलो. तर माया भावानं आणली पतंग, म्हणे आज पतंग उडवायची आहे. म्हणे माया म्हटलं लहान आहे का बे म्हटलं मी, तर तो म्हणे नाही लहान पोरं पतंग उडवते असं थोडी आहे. म्हणे पतंग कोणी उडवते म्हणे, पण मला उडवता नाही येत म्हणे, कारण की आमच्या गावातल्या पोरं ना पतंग उडवून अजून शिकले नाही. तर बिपिन दादा म्हणे पतंग उडवणं शिकव नाही. मी म्हटलं बिपिन माहुरे ऑलवेज रेडी फॉर लहान लहान चिल्ड. चल आबे पट्टे अभी, पण आताच तो होते एवढे जण गेले कुठे आहे? देखो भाई शेर का खौफ होता है, शेर आ गया सब भाग गए. ये देखो एक पतंग ये कोई पतंग नहीं आता वर, मग एकटा उड़न काय करता? फेचा नहीं त्याच्यात सूत आहे. हे पा सूत वापरते. आणि हे पतंग पा कोणते आहे? ऋतिक सुपारीची पतंग. अबे काय शिरस गावातल्या उठले पतंगाच्या मत नाही. अरे पतंग आमच्या जमान्यात होत्या बेटा, काय पतंग होत्या, उचलाले दोघं जण लागत होते. आणि ह्या का पतंग उडवायचा टाईम आहे का? भाई पतंग मकर संक्रांतीला उडवले जाते, पण आता तू आला तर काही हरकत नाही, तुले मी देतो मी करून. हकल तिकडे. पाहिली कधी अशी उडवताना बाबू दद्या पता? पाहिली शिरसगात उडली अशी पता? अबे अमरावती मध्ये मकर संक्रांतीले पुट्टे भेजाय पतंग उडवले माहित आहे काय? थे दुसरी पतंग थे पा आणि दो सुताना काढू आता. अरे थे इकडे पण माया 25 पतंग काढल्या होत्या हे कोणाला सांगू नको. ते पतंग इकडे येऊन नाही राहिली, भिवराली ते तुले. अस भला भारी एकदा हे पाय बेटा, आज मी तुला सांगतो पतंगा कशा काटायच्या. पतंगा काटणं शिक, मग मी आणतो 200 पतंगा विकाले, तू काटत जाय मी विकत जाईन, तू काटत जाय अशाने आपला धंदा डबल होईल. 21 मे पैसा डबल धंदो न गंदो छोकरो. ये देखो ये उडा रहा है, आओ आओ कट्याप नाही म्हणत तेले रे पेचा म्हणते तेले ये चढाव दद्याची फाटली होती, कारण की त्याच्या नेक्स्ट पुढच्या टीम पाशी माहिती आहे का मांजा आहे आणि ह्या सूत वापरून राहिला. दद्याची पार फाटली म्हणते बिपिन दादा पेचा नेला का नाही का? मला भाऊ 2-3 उडवायची आहे म्हणते पतंग. भाई त्याची पतंग निघाली, तू पायात आहे बाबा निघाली रे भाई त्याची पतंग, तू पायात मी चक्कर हातात घेत नाही. और चेतक अभी जा रहा है प्रैक्टिस को और मैं नहीं जा रहा उसके साथ. सुदर्शन चलला नहीं अडोमा. आज निघाला चेतक सोबत? अबे ते आपला नाही आहे तो चेतक, म्हणजे तो दुसऱ्याचा आहे. तर मग नंतर आपल्याला येऊ दिलं पाहिजे, रोज जर त्याच्यावर बसलो तर भाई आपला पत्ताच काटून टाकन मग ते
टप्प्याटप्प्याने जायचं, त्याच्यासोबत भाऊ आपला जीव लागला पाहिजे, आपलं कनेक्शन असलं पाहिजे त्याच्यासोबत. मला घोडे लय आवडते. म्हणजे रिस्क काय घोड्यावर? तू पतंगा कोण नाही काटत लहान लहान लेकराच्या? काटायचं काही नाही बाबू, मी तर गावात काट पतंगा पतंगा काढल्या युनियन माय बापा येले. एकाची पतंग निवडून राहिली, अपोजिशन पाहिजे मांजा आहे आणि या सुताचा धागा वापरून राहिला. वा बे, बजेट नाही, हिला दिया आहे ना कोरोनाने, बजेट हिला दिया. ढिले रे पागल, ते पतंग खाली आहे ना, आता इज्जत डुबतो का? मी पतंग अडकली. बॉडी वर काढव तिची, शहीद झाली. अरे यार, फ्रॅक्चर होत आहे नाही का हातात? होय नाही, शहीद झाली. आपली BMW का डे आहे आज, चालू आहे का रे? बस रे, और ए चले हम चेतक के पास. ह्या गेंडे लेके, ह्या गेंडे लेके. मिसिंग आहे म्हणा, मिसिंग आहे. दौड लगा नाही अभी, चलो तुम्हारा दौड लगा हलकी वाली, चलो टपक 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 टपक. हा तू आईले सांगितलं म्या, त्याचं 10 किलो वजन कमी करून आणतो म्हटलं मी. हा चलो गेलो कर आरामशीर. भाई तुमच्या कमेंटा वाचल्या होत्या का बा, गाव तुझं खूप डेव्हलप झालाय, खूप डेव्हलप झालाय. डेव्हलप हे पाहून घ्या, हे सगळ्यात सुंदर असं सुशोभीकरण झालं आहे आमच्या गावाचं. की ह्या पूर्ण जो 5 किलोमीटर आहे इकडे वृक्षारोपण झालं आहे आणि याचा केअर पण खूप चांगला घेतली आहे. रोजगार हमीवाले घेऊन राहिले, तर हे एक अट्रॅक्शन ठरते आमच्या गावाचं. खूप सुंदर असं आहे, सकाळी फिरताना तर एकदम खतरनाक वाटते, एकदम पॉझिटिव्ह एनर्जी येऊन जाते. म्हणजे थंडी हवा बिलकुल. तू चुप बस, तू कधी आला सकाळी? तू कधी आला सकाळी? मी मागच्या वर्षी आलो होतो. चलो भाई, मुलाकात हो गई है. याद आ रही थी उसकी, याद आ रही थी उसकी. नाही आज नाही बसायचं आहे त्याच्यावर, आज गरम दिसू राहिला. तो कोण पण इकडे कसा आहे? तो बसत नाही, बसत बस, बसू नको आता तिथं, गाडीवर बस लवकर. अरे मोडणार आहे माणूस. बस आजचा व्लॉग आपला इथंच संपते, कारण की लाईट कधी पण जाऊ शकते. पोल पडले आहे म्हणते रस्त्यानं, काय माहीत कसे काय पडले, तर उभे उभेच पडले काय, तर हवा तर काही आली नाही. बट थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. प्लीज लाईक शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्रामवर प्लीज फॉलो करा. यार आपले वाढून द्या थोडेसे, करून टाका तिथे 100 की काय, थोडेसे तर लागते. चला अभंग. गुरु सी बजावे मनुनी गुरु.